जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढलेला असून त्या जी आरमध्ये एकूण चौदा जिल्ह्यासाठीचा निधी जी आर काढला जी आरमध्ये जे काही अटी शर्ती त्या शर्ती आहेत आणि त्यासोबतच त्यांनी एक चौदा जिल्ह्यांची नावं टाकून त्याच्यामध्ये किती क्षेत्रिय शेतकरी पात्र आहेत त्यानंतर एस डी आर एस डी आर एफच्या निकषानुसार किती निधी बसतो आणि शासनाचा त्याच्यामध्ये किती हिस्सा आहे असं एकूण वर्णन त्या सोबतच्या पत्रामध्ये केलेलं आहे तर त्या सर्व गोष्टी आपण जी आरच्या बेसवरती समजून घ्यायचा प्रयत्न करू तर चर्चेच्या बोगामध्ये आपण पुढे जाण्याच्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पाहता परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही तर विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक मात्र निश्चितपणे करा तर जो काही आपल्याला दहा हजार पंधरा हजार आणि पंचवीस हजारचा निधी शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचा वाटपाचा संदर्भ होता त्या अनुषंगानं ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या परिस्थिती पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यासंदर्भातला हा जी आर असून महसूल विभागाने हा जी आर काढलेला आहे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा हा जी आर आहे तर कोकण को विभाग असेल नागपूर असेल नाशिक असेल औरंगाबाद और विभाग असेल या पूर्ण विभागाच्या आयुक्तांना हे संदर्भ संदर्भ संबंधित जी आर पाठवून देण्यात आला असून त्यासोबत शेतकऱ्यांची त्या चौदा जिल्ह्यांची यादी पण आहे तर या जी आरच्या माध्यमातून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की ते चौदा जिल्हे कुठले आहेत त्याआधी ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या कालावधीमध्ये झालेल्या पूर्व अतिवृष्टीमुळं जे काही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तर त्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या अनुषंगाने पंचनामे मागून घेण्यात आले होते आणि त्यानुसार जे काही शासनाला शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक होतं ती मदत शासनाने जाहीर केली होती तर गुजरातला जिल्ह्यातला चौदा हजार बागायतला पंधरा हजार आणि जर फळपीक असतील तर त्यांना पंचवीस हजार अशा पद्धतीचं वाढीवरानं जी काय मदत आहे ती मदत देण्याचं शासनानं घोषणा केली होती त्या अनुषंगानं ते जिल्हे आहेत तर ती चौदा जिल्हे आपण पाहू त्यातला पहिला जिल्हा आहे पालघर पालघरला एकूण चौदा हजार आठशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र असून एस डी आर एफच्या च्या निकषानुसार एक पॉईंट नव्याण्णव कोटी एवढी रक्कम मंजूर असून शासनानं त्यात त्र्याण्णव लाख रुपये निधी देणार आहे तर औरंगाबाद जिल्ह्यासाठी पात्र असून दोन